नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युआरस्क्री चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे महऑनलाईन लॉग इन म्हणजेच विहेरी लॉग इनमधून सेंटर कास्ट सर्टिफिकेट ही कशी काढायची याची संपूर्ण माहिती आपण आज एवढी पाहणार आहे सोबतच यासोबत जी डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायची आहे तर त्यामध्ये फक्त पाच ते सहा डॉक्युमेंट्स ही अटॅच करायची आहे म्हणजेच अपलोड करायची आहे तर या व्यतिरिक्त तुम्हाला काही पण जास्तीचे डॉक्युमेंट्स अटॅच करायचे नाही तर ही पाच ते सहा डॉक्युमेंट्स कोणती आहे आणि कशी अपलोड करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आज एवढी पाहणार आहे त्यासोबतच आपण जो फॉर्म फिलअप करत असतो त्यामध्ये जेवढे काही फक्त मॅन्डेटरी ऑप्शन आहेत तेवढेच फिल करायचे आहे अतिरिक्त काही माहिती भरत बसायची नाही आहे तर त्यामध्ये कमीत कमी वेळात आणि जास्तीत जास्त डॉक्युमेंट्स हे कसे बनवता येईल याचा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाब विसरू नका असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हीसुद्धा सी एस सी किंवा व्ही ए असाल तर यामध्ये जे नवीन व्ही एली असतील त्यांना संपूर्ण आपण सिरीज जे बनवणार आहे कास्ट सर्टिफिकेटपासून तर इन्कम नॉन कम्युनिल डोमिसाईल तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळणार आहे तर यामध्ये आपण पाहणार आहे की सेंटर कास्ट ही कशी काढायची महानलाईन लॉगिनमधून चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउजर घ्यायचे आहे त्यामध्ये सर्च करायचं आहे महा ऑनलाईन लॉग इन महानलाईन लॉग इन सर्च केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला तुमचा व्ही ए युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूस पाहायला मिळेल इथे तुम्हाला तुमचा इथे तुम्हाला सर्च करायचा आहे जी ओ आय लक्षात द्या ज्यांना सेंटर कास्ट सर्टिफिकेट काढायची असेल तर त्यांना जी ओ आय सर्च करायचा आहे आणि इथे तुम्हाला स फर्स्ट ऑप्शन मिळेल कास्ट सर्टिफिकेट ऑफ जीओ आय पोस्ट अशा प्रकारे तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला मिळेल त्यानंतर ही डॉक्युमेंट तुम्हाला इथे पाहायला मिळेल लक्षात द्या इथे आपण सर्च केल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ऑफ जिओ आय पोस्ट अशा प्रकारे आले पाहिजे त्यानंतर ओके करायचं आहे तर इथे तुम्हाला लक्षात द्या इंग्लिश हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे इथे आपण आधी लँग्वेज चेंज करून घ्या त्यानंतरच था तुम्हाला कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरव्ह्यू पाहायला मिळेल इथे बघू शकता तुम्ही ओबीसी कास्ट सर्टिफिकेट इथे तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला जर लक्षात द्या मुलगा किंवा मुलगी ज्या पण मुलाची तुम्ही काढत असाल तर तो व्यक्ती अठरा वर्षापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला त्यांच्या नाव अप्लिकेंटमध्ये त्यांच्या नाव वडिलाच्या नावाने अर्ज करायचा आहे तर मी जे अर्ज करत आहे तो जो मुलगा आहे त्या मुलाचे वय अठरापेक्षा कमी असल्याकारणाने मी त्यांच्या वडिलाच्या नावाने अप्लिकेशन करणार आहे तर इथे तुम्हाला अठरा वर्ष खाली असल्यास तर इथे तुम्हाला वडिलाचे नाव टाकायचे आहे जर अठरा वर्ष जर वर असेल तर तुम्हाला इथे डायरेक्टली त्यांच्या नावाने अर्ज करू शकता तर अठरा वर्ष खाली असल्याकारणाने मी इथे त्यांच्या वर्डाचं नाव टाकणार आहे तर इथे तुम्हाला लक्षात द्या स्पेलिंग जे आहे जे तुमच्या राज्य सरकारच्या कास्टवर असेल ती स्पेलिंग तुम्हाला टाकायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त स्पेलिंग टाकायचं नाही तर तुमची जी राज्य सरकारची कास्ट असेल ते तुमच्या समोर ठेवायचे आहे आणि त्यावर जे स्पेलिंग दिलेलं असेल ते स्पेलिंग तुम्हाला इथे टाकायचं आहे तर मी इथे स्पेलिंग व्यवस्थितरित्या चेक करून घेत आहे तर अशा तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको एकदा व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचा आहे थोडा वेळ लागला तरी चालेल अप्लिकेशन फक्त पाच ते दहा मिनटात होत असते पाच मिनिटात तुमचे अपलोड होऊन जाईल डॉक्युमेंट्स आणि पाच मिनटाच्या अप्लिकेशन तर जास्तीची माहिती भरत बसायची नाही फक्त आपल्याला जे एवढं मॅन्डेटरी आहे तेवढेच ऑप्शन फिल करायचे आहे तर अशा प्रकारे तुमचं स्पेलिंग एकदा व्यवस्थित व्यवस्थितरित्या तिथे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला त्यांचे फादर्स नेम टाकायचं आहे म्हणजेच जे अप्लिकेंट वडील आहे वडिलाचं पूर्ण नाव म्हणजेच मुलाच्या आजोबाचं नाव इथे येणार आहे तर ज्यांच्या टी सीमध्ये जसं असेल तसंच त्यांचं टाकायचं आहे किंवा त्यांच्या कास्टमध्ये असेल वडलाच्या तसंच त्यांचं स्पेलिंग इथे टाकायचं आहे त्यानंतर त्यांचं ए जे पण जन्मतारीख असेल ती जन्मतारीख टाकायची आहे इथे अठरा वर्ष खालील असल्या व्यक्तीचे वडिलाची जन्मतारीख टाकायची आहे जे इथे अप्लिकेंटमधून जे आपण टाकलं असेल नाव वडील वडिलाचे तर वडिलाचे इथं तुम्हाला त्यांची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जर अप्लिकेंट जर समजा अठरा वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला त्यांची इथे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे वर्तसुद्धा त्यांचेच नाव टाकायचे आहे तर मी इथे वडिलाची डेट ऑफ बर्थ टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर ईमेल आय डी काही मँडेटरी नाही तो सोडून द्यायचा आहे त्यानंतर व्हिलेज तुमचा ॲड्रेसमध्ये तुम्ही जर अर्बन एरियातून असाल तर तुम्हाला इथे सविस्तर ॲड्रेस द्यावा लागेल लँडमार्क त्यानंतर स्टेट त्यानंतर बिल्डिंग पण इथे रुरल एरियातून असाल तर तुम्ही डायरेक्टली गावाची नाव इथे ॲड्रेसमध्ये टाकू शकता त्यानंतर जे स्टेट आहे लोकॅलिटी आहे किंवा बिल्डिंग नेम आहे हे सर्व तुम्हाला सोडून द्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर मी इथे रुरल एरियातून असल्याकारणाने फक्त गावाचे नाव टाकून घेणार आहे त्यानंतर गावाचे नाव टाकल्यानंतर लँडमार्क तुम्हाला सोडून द्यायचा जर तुम्ही सिटीमधून अर्ज करत असाल तर तुम्हाला इथे लँडमार्क बिल्डिंग नेम वगैरे टाकायला लागेल तर रुरल एरियातील असाल तर तुम्हाला ते सोडून द्यायचं आहे डायरेक्टली तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचं जे पण व्हिलेज असेल ते व्हिलेज सिलेक्ट करायचा आहे आणि ते तुम्हाला पिनकोड टाकून घ्यायचा जो पण तुमच्या व्हिलेजचा पिनकोड असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर मी ते व्हिलेज टाकलेला आहे तालुका टाकलेला आहे आणि जिल्हा टाकायचा आहे बाकीची माहिती तुम्हाला फिरायची काही पण गरज नाही जेवढं मँडेटरी असेल तेवढंच फिल करायचं आहे तुम्हाला गावाचं नाव फक्त व्यवस्थितरित्या टाईप करून घ्यायचं आहे जे स्पेलिंग व्यवस्थितरित्या टाकायचं आहे जे पण तुमचं स्पेलिंग इथे येत असेल जे विलेज आपण डायरेक्टली सिलेक्ट करत असतो ते स्पेलिंगवरती पण टाकायचं आहे लक्षात द्या त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली ऑक्युपेशन पिनकोड हा मँडेटरी आहे पिनकोड टाकल्यानंतर ऑक्युपेशन टाकायचं आहे तर तुमचं जे पण ऑक्युपेशन असेल ते ऑक्युपेशन तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला तुमचं जे पण ऑक्युपेशन असेल ते ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं आहे वर्कर असाल तर वर्कर तर गव्हर्नमेंट एम्प्लॉयर असणार तर गव्हर्मेंट एम्प्लॉयर तर माझे जे कॅन्डिडेट आहे वर्कर असल्याकारणाने मी इथे वर्कर टाकलेलं आहे त्यानंतर बाकीचे ऑप्शन तुम्हाला सोडून द्यायचे आहे यू आय डी नंबर वगैरे काही टाकायची गरज नाही त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं रिलेजन जे रिलेशनशिप आहे ते निवडायची आहे तर इथे तुम्हाला हा जो सिलेक्टचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला बाकी काही पण फील करायची गरज नाही त्यानंतर इथे रिलेशन तर आपण वरती जे नाव टाकलेलं होतं ते वडिलाचं टाकायचं होतं त्यानंतर आपल्याला डॉटर मुली मुलाचं टाकायचं आहे तर मुलीचे जर तुम्हाला मुलीचं काढायचं असेल तर डॉटर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मुलगी असल्या कारणाने इथे मी मुलाचं टाकत असल्या कारण कुमार टाकायचा आहे कुमार टाकल्यानंतर इथे तुम्हाला मुलाचं नाव टाकून घ्यायचं आहे जे स्पेलिंग त्याच्या कास्ट सर्टिफिकेटवर असेल तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे इथे कुमार सिलेक्ट करायचा आहे जर मुलगी असेल तर कुमारी सिलेक्ट करायचं आहे आणि वरती जर मुलगी असेल तर डॉक्टर सिलेक्ट करायचा आहे आणि जर तुम्ही जो अठरा <कलगी> वर्ष व्यक्ती जर असेल तर तिथे सेल्फ म्हणून हा ऑप्शन दिलेला आहे तो सेल्फ ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे तर मी इथे मुलाचे स्पेलिंग जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते टाकायचं आहे तर इथे मी स्पेलिंग टाकून घेत आहे तर इथे तुम्हाला अशा प्रकारे स्पेलिंग टाकून घ्यायचं आहे आणि तुमचं मराठीमध्ये नावसुद्धा व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला यू आय डी नंबर वगैरे काही ठीक करायची गरज नाही इथे कारण आपण इथे कुमारी सिलेक्ट केल्या असल्यामुळे कुमार सिलेक्ट केला असल्यामुळे जेंडर ॲडमिट क्ली आलेला आहे इथे त्यानंतर तुमचा जर ॲड्रेस सेम नसेल तर तुम्हाला इथे यस करून तुम्हाला इथे आणखी ॲड्रेस फिल करता येईल जर नसेल तर नोक ठेवायचा आहे त्यानंतर बेनिफिसरी यस सेम ॲड्रेस असल्याकारणाने यस करायचा आहे यस केल्यानंतर इथे क्वालिफिकेशन पण काही फिल करायची गरज नाही यामध्ये सुद्धा काही पण फिल करायची गरज नाही त्यानंतर इथे तुम्हाला जे ऑप्शन आहे जर तुम्ही अदर स्टेटमधून असाल तर तुम्हाला इथे करायचं आहे यस करायचं आहे वरती आणि त्यानंतर तुमची कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे जे प्रॉपर त्याच गावचे असाल त्याच गावात तुम्ही राहत असाल जन्मापासून तर तुम्हाला तिथे काही पण फील करायची गरज नाही त्यानंतर तुमची जे पण कास्ट असेल म्हणजे सबकास्ट सोनार असल्याकारणाने मी ते सोनार सिलेक्ट केलेला आहे तुमचे जे पण सबकास्ट असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे माई कुंभी जे काही असेल लक्षात उद्या जे तुमची कास्ट असते स्टेट कास्टचा जो नंबर असतो जसं आता एकशे चौतीस आहे सोनार तर इथे तुम्हाला जे सेंटर कास्टचा नंबर हा वेगळा असतो आणि स्टेट कास्टचा वेगळा असतो तर तुम्हाला सेम कास्ट नंबर हा मिळणार नाही आहे कारण तुमचा सेंटर कास्टचा वेगळा असतो आणि सब कास्टचा वेगळा असतो तिथे तुम्हाला तुमचे जे पण कास्ट असेल ते कास्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथे कॅटेगिरी तर कॅटेगिरीत तुम्हाला ओबीसी ही ॲटोमॅटिक होऊन जाईल जर तुम्हाला एस सी एस टी आणि काढायची असेल तर तुम्हाला स्पेशल तुम्ही तिथे एस सी एस टी तुम्ही इथे सल सर्च करू शकता सर्च बारमध्ये आणि डायरेक्टली तुम्ही तिथून सेंटर कास्टही काढू शकता तर इथे आपण सीमध्ये ज्या काही कास्ट येत असतात त्या सर्व कास्ट इथून काढू शकतो इथे कॅटेगरी ॲटोमॅटिकली आली आहे त्यानंतर तुमचं रिलिजन जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं तर हिंदू असल्या मी इथे हिंदू सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर एकदा व्यवस्थित व्यवस्थितरित्या तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं हिंदू जे आहे ते तुम्हाला त्यानंतर इथे वरती बॉक्समध्ये काही पण फील करायची नाही गरज नाही इथे तुम्हाला रिझनमध्ये फॉर एज्युकेशन तुम्हाला ज्या पण कारणासाठी ते हवं असेल सेंटर कास्ट सर्टिफिकेट जर तुम्हाला जॉबसाठी हवे असेल तर तुम्ही फॉर जॉब पर्पज वगैरे टाकू शकता तर मला एज्युकेशनसाठी हवं आहे त्यामुळे मी ते फॉर एज्युकेशन टाकलेलं आहे त्यानंतर ॲफिडेव्हिट यसच ठेवायचं लक्षात द्या त्यानंतर फॉर एज्युकेशन करायचं आहे आणि इथे यस करायला विसरायचं नाही त्यानंतर एकदा व्यवस्थितरित्या तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या मी सांगितल्याप्रमाणे भरलेला आहे किंवा नाही ते बघून घ्यायचं आहे खास करून स्पेलिंग त्यानंतर कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे आहे तर सर्वात आधी आपल्याला पोराचे बोनाफाईडला अपलोड करायचं आहे जर तुमच्याकडे बोनाफाईड नसेल तर ओरिजनल टी सी ही तुम्हाला अपलोड करावी लागेल जर मुलगाची टी सी जर तुमच्याकडे असेल तर ओरिजनल टी सी इथे अपलोड करायची आहे एक पण डॉक्युमेंट्स तुम्हाला त्याला झेरॉक्समध्ये अपलोड करायचा नाही तर इथे मी बोनाफाईट हा अपलोड करून घेत आहे त्यानंतर ॲड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे ॲड डॉक्युमेंट केल्यानंतर सक्सेसफुली अशा प्रकारे आलेलं पाहिजे त्यानंतर पुन दुसऱ्या नंबरमध्ये तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ फादर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तिथे इथे तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट फादरची इथे टी सी अपलोड करायची आहे तर इथे तुम्हाला बघता येईल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ फादर इथे तुम्हाला ऑप्शन मिळेल तर इथे तुम्हाला बघू शकता तुम्ही कॉपी ऑफ स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ फादर इथे हा जो खालचा ऑप्शन आहे इथे तुम्ही बघू शकता तर इथे तुम्हाला ग्रँडफादरची टी सी असेल तर टी 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 सी अपलोड करायची आहे तर मी, मी ते अपलोड करून घेणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी डॉक्युमेंट जे अपलोड करायचे आहे ते दिलेलं आहे तुम्ही त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जे काही डॉक्युमेंट्स मी इथे अटॅच केलेले आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट दाखवलेले आहे ती जर तुमच्याकडे प्रॉपर ओरिजिनल डॉक्युमेंट्स असेल आणि त्यामध्ये सर्व लोक नावाचा उल्लेख झाला असेल तर तुम्हाला तिसऱ्या डॉक्युमेंटची काही पण गरज नाही मी सांगितल्याप्रमाणे तेवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अटॅच करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स हे अटॅच करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स मी सांगितल्याप्रमाणे अपलोड करायचे आहे सर्वात आधी बोनाफाईट अपलोड करायचं आहे किंवा बोनाफाईट नसेल तर टी सी त्यानंतर वडलाची टी सी त्यानंतर आजोबाची टी सी त्यानंतर अधिकार अभिलेख पण बंदोबस्त मिसल कास्ट सर्टिफिकेट आणि इन्कम तीन वर्षाची इन्कम हे तुम्हाला संपूर्ण कागदपत्रे ओरिजिनल अपलोड करायचे आहे त्यानंतर कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे ही संपूर्ण डॉक्युमेंट्स मी सुद्धा दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता त्यानंतर तुम्हाला इथे शक्यतो वेबकॅमने फोटो अपलोड करायचा आहे तर अठरा वर्ष जो कम्प्लीट असेल जो अप्लिकंट असेल तर अप्लिकंट जर वडील असेल तर वडिलाचा फोटो अपलोड करायचा आहे जर वडील मुलगा जर हा अठरा वर्षापेक्षा तर कमी असेल तर वडलाचा फोटो अपलोड करायचा आहे आणि अप्लिकेंट जर मुलगा असेल म्हणजेच अठरा वर्षापेक्षा जर जास्त असेल त्याच्याच नावाने अर्ज भरला असेल तर तुम्हाला त्या मुलाचाच फोटो अपलोड करायचा आहे तर माझ्या याच्यामध्ये वडील असल्याकारणाने मी ते वडलाचा फोटो अपलोड करणार आहे त्यानंतर ओके करायचा आहे अपलोड बटनवर क्लिक केल्यानंतर त्यानंतर खाली यायचा आहे आणि प्रोसीड या बटनवर क्लिक करायचा आहे तर मी ते प्रोसीडवर क्लिक करून घेणार आहे प्रोसिडर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुमचं त्यानंतर तुम्हाला अकाउंट अकाउंटमधून पेमेंट करायचं आहे तर इथून तुम्हाला पासष्ट रुपये सत्तावन्न रुपये वीस पैसे हे पेमेंट करायचं आहे आणि इथून तुम्ही अशा प्रकारे हे प्रिंट ही प्रिंट न घेता कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर ही प्रिंट कस्टमरला द्यायची आहे लक्षात द्या हीच प्रिंट कस्टमरला द्यायची आहे तर इथे तुम्हाला ही प्रिंट कस्टमरला देऊन द्यायची ना अशा प्रकारे हे संपूर्ण डॉक्युमेंट्स फिल करायचे आहे जर फिल करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील काही शंका असतील डॉक्युमेंट्सबद्दल काही तुमचे इशू असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र